सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने गुरुवारी पारंपरिक पद्धतीने मोगले यांच्याकडे बस्ता बांधण्यात आला। मकर संक्रांति निमित्त यंदाही श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून 13 जानेवारीपासून या यात्रा सोहळ्याला प्रारंभ होत आहे। प्रथा परंपरेप्रमाणे गुरुवारी चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे यात्रेतील धार्मिक विधींसाठी लागणारे वस्त्र अर्थात बस्ता खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली। रेशीम साडी, मनमोहन खण, रेशीम वस्त्र, सुती रुमाल, शाल, लिंगवस्त्र, झोळी, सुती कापड आदींची खरेदी यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टकी, सुरेश देशमुख, नीलकंठप्पा कोणापुरे, सिद्धेश्वर बमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। याबाबत अधिक माहिती सोमशंकर देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। कापड वगैरे घेण्याकरता आपण मोगलींच्या दुकानात आलेलो आहे, माझ्याबरोबर आलेले आहेत सर्व पंच, माझ्याबरोबर सरपंच वगैरे आलेले आहेत सर्व, कोणापुरे अप्पा आहेत, बमणी अप्पा आहेत, डब्बा अप्पा आहेत, या सर्व गोष्टी आहेत। आणि हा बस्ता दरवर्षी आम्ही शेकडो वर्षापासून मोगलींच्या दुकानात घेतो आणि चांगल्या प्रकारे दिसता तो आपल्या जत्रेचा उपयोग करतो। आपण सामान त्याची एक लिस्ट आहे, रेशमी वस्त्र आहे, रेशमी खण आहे, समती पुराणाला बांधायला एक रेशमी कापड आहे, लिंगवस्त्र आहे, रुमाल आहे, उपरणे आहे, इत्यादी वस्तू आपण इथून घेऊन जातो आणि हे शुभिवंत होते आणि जत्रा चांगली व्हावी हीच इच्छा आहे। सिद्धेश्वर यात्रेतील बस्त्याच्या संदर्भात आमची चौथी पिढी ही सेवा करत असून याचं एक वेगळं समाधान मनाला मिळत असल्याची भावना शिवकुमार मोगले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केली। लग्न बस्ता असतो तो आमच्याकडे परंपरेने येतात आणि ते आम्हाला भगवंतामध्ये संधी मिळाली आहे आणि ते आम्ही दरवर्षी त्याप्रमाणे 7 तारखेला बस्ता बांधणे, त्याप्रमाणे त्यांचं सगळं जे लागतात ते वस्तू देणे हे सगळं आमच्याकडे करून जातात आणि ते तो आम्हाला एक प्रकारचा आनंद आहे, आमच्या दुकानाचा एक मान वाढवल्यासारखा आहे आणि भगवंताने दिलेला आशीर्वाद आहे। ते जे कुंभारकन्याला लागणारं महावस्त्र आहे, त्यानंतर संबंधी कट्ट्यावरती जे पुराण वस्त्रात त्याला लागणारं रेशमी वस्त्र आहे, रेशमी खण आहे, उपरण आहे आणि रुमाल असे आमच्याकडे ते खरेदी करून जातात। दरम्यान बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन हा बस्ता देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी गिरीश गोरनळ्ळी, मल्लिकार्जुन जम्मा, वेदमूर्ती चिदानंद हिरेमठ, चिन्मय मोगले, शिवकुमार मोगले, सिद्धाराम पाच्छापुरे, अप्पासाहेब तालिकोटी आदींची उपस्थिती होती। ज्या नियमावलीप्रमाणे सरकारने जो नियम घालून दिले त्याप्रमाणे आम्ही जत्रा करणार आणि नियमाला सोडून कुठलीही गोष्ट करणार नाही आणि जत्रा हे केले जाईल आणि त्याप्रमाणे परंपरा आहे, त्या जत्रेचं परंपरा आम्ही खंडित करणार नाही।